रसिका हो नमस्कार, मी दीपक चांदोरकर, कार्यकारी विश्वस्त स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान जळगाव. आज 21 मार्च पु ल देशपांडे अकादमी अर्थात NCPA मुंबई व चांदोरकर प्रतिष्ठानचा एक संयुक्त उपक्रम आज आम्ही जळगावमध्ये आयोजित केलेला होता. यामध्ये स्वररंग या सांगीतिक कार्यक्रमात अर्चना कान्हेरे या आपले गायन सादर करणार होत्या, परंतु कोरोना व्हायरसमुळे आपल्याला ह्या कार्यक्रमाला पुढे ढकलावे लागलेले आहे. या निमित्ताने एक आवाहन करावं असं वाटतं की उद्या 22 मार्च रोजी पंतप्रधानांनी जे निर्देश दिलेले आहेत की 7 ते 9 पर्यंत आपण आपल्या घरातच राहून कोरोना व्हायरसचा हा जो धुमाकूळ चाललेला आहे याच्या या साखळीत एक ब्रेक लावण्याचा हा प्रयत्न आहे. या निमित्ताने मला डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ आणि नर्सेस यांचेसुद्धा खूप कौतुक करावेसे वाटते की ते अहोरात्र आपल्या रुग्णांची सेवा करतायत आणि कोरोनाच्या विरुद्ध लढतायत. मला असं वाटतं की सांस्कृतिक कार्यक्रम तर नेहमीच होत राहतील, परंतु उद्या जेव्हा आपण आपल्या कुटुंबियांच्या समवेत घरामध्ये बसलेलो असू तेव्हा वेगवेगळे सांगीतिक कार्यक्रम, वेगवेगळे कॉमेडी कार्यक्रम, सिरियल्स, चित्रपट यांच्या माध्यमातून आपण आणि आपल्या कुटुंबाचं मनोरंजन निश्चितच होऊ शकेल. याचबरोबर चांदोरकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलवर आमचे अनेक लिंक्स दिलेले आहेत, त्या लिंक्स पण आपण पाहाव्यात आणि आपल्या या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा. आपल्या कुटुंबाला आणि आपण स्वतःला घरात ठेवून या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतात आणि या निमित्ताने आपले आयुरारोग्य, आपल्या कुटुंबियांचे आयुरारोग्य उत्तम राहो अशी प्रभुचरणी मी या निमित्ताने प्रार्थना करतो आणि उद्याचा जनता कर्फ्यू यशस्वी करून या कर्फ्यूकडे सकारात्मक दृष्टिकोनात पाहून आपल्या देशाची एक चांगली घटना ह्या निमित्ताने आपण घडवण्याचे साक्षीदार होऊ असे मनापासून वाटते आणि या निमित्ताने आपल्या कुटुंबियास एकदा परत धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.